संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज येत्या तेरा मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे पहिल्या टप्प्याच्या आज शेवटच्या दिवशी राज्यसभेचं कामकाज सुरू होताच रजनी पाटील यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली सभापतींनी सदस्यांना कामकाज शांततेनं चालवण्याचं चा आवाहन केलं मात्र गदारोळ सुरूच राहिल्यामुळे राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं सभागृहाचं चा कामकाज चालू द्यायचंच नाही या इराद्यानेच विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात येतात अशी टीका केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे विरोधकांच्या गदारोळामुळे गंभीर विषय मांडण्यासाठी सदस्यांना संधी मिळत नाही असं ते म्हणाले एक प्रकारचे अपमान करी गई बैठे कर दी गई वरिष्ठ नेताओं द्वारा विपक्ष के मंशा है कि जो सदन चर्चा के लिए डिबेट डिस्कशन डायलॉग के लिए बनाया गया है शायद वो उस पर ना चलने देने का निर्णय लेके ही रोज सदन में आते हैं हमें बड़ा दुख होता है जब जीरो आवर मेंशन में कई माननीय सदस्य बहुत ही गंभीर विषय उठाना चाहे और उनको मौका नहीं मिलता है। ये एक पेकार से मेंबर्स के प्रिविलेज का भी उल्लंघन लोकसभेत आज रामदास तडस यांनी महाराष्ट्रात समग्र शिक्षा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या पाच वर्षात वाढवण्यात आलं नसल्याचा मुद्दा उपस्थित केला इतर विभागातल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळतं असं ते म्हणाले